तर बुलेटिनची सुरुवात आपण करतोय महाविकास आघाडीनं पुकारलेल्या बंद संदर्भातल्या बातमीनं. बदलापूर बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारलेला उद्याचा महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीनं आता मागे घेतलेला आहे. शरद पवारांकडनं हा बंद मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं. दरम्यान आम्ही कोर्टाचा आदर करू असं स्पष्टीकरण नाना पटोलेंनी दिलंय आणि एक प्रकारे काँग्रेसनं सुद्धा या बंदमधनं माघार घेत असल्याची भूमिका जाहीर केली आहे. तर उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेतनं ठाकरे त्यांची भूमिका स्पष्ट करतील. काळी पट्टी बांधून या घटनेचा निषेध केला जाईल, सरकारच्या धोरणांचा निषेध केला जाईल असं महाविकास आघाडीकडनं आता स्पष्ट केलं जात आहे. तर शरद पवारांनी बंद मागे घेण्यासंदर्भात ट्विटरवरनं काय आवाहन केलेलं आहे ते आपण पाहूया. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या म्हणजे 24 ऑक्टोबर 2024 राज्यव्यापी सार्वजनिक बंदचं आवाहन केलं गेलं होतं. त्या दोन अजाण बालिकांवरती झालेला अत्याचार हा अत्यंत घृणास्पद होता. परिणामी समाजातल्या सर्व स्तरातनं याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेतच होता. तथापि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिलाय. संबंधित निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात तातडीनं दाद मागणं आणि वेळेच्या मर्यादेमुळे ते शक्य होत नाहीये. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्यामुळे संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन केलं जात आहे अशी पोस्ट शरद पवारांनी शेअर केलेली आहे. लोकभावना समजून न घेता पब्लिक क्राय या हा बंद काही आमच्या खाजगी कामासाठी केलेला नाही ना, की आम्हाला गौतम अडाणी प्रमाणे टेंडर मिळावं, ठेका मिळावा, जमिनी मिळाव्यात, हा आमच्या खात्यावर 5-25 हजार कोटी रुपये टाकावेत म्हणून हा बंद नाही ना. हा बंद होता महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार, मुलांवरचे अत्याचार, मुलींवरचे अत्याचार जे होत आहेत मोठ्या प्रमाणात आणि सरकारची निष्क्रियता त्याच्या विरुद्ध हे लोकांचं आंदोलन. माननीय कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून दुपारी 11 वाजता ते 12 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं आंदोलन नाही पण या मुस्कुटदाबीच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आम्ही लोक शांततेनं बसू आणि कोर्टाचा आदर आम्ही त्याच्यामध्ये करू. उद्या आम्ही त्या पद्धतीच्या सूचना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहेत. तर महाविकास आघाडीनं पुकारलेला उद्याचा बंद मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर असल्याचं निकाल दिलेला आहे. महाविकास आघाडीनं उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत बंदची हाक दिलेली. याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झालेली. कुठल्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नसून जर कुणी बंद पुकारत असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाकडनं दिले गेलेत. यासंदर्भात कोर्टाकडनं आदेश सुद्धा जारी झालेत. तर महाविकास आघाडीचा हा बंद बेकायदेशीर ठरवत असताना कोर्टानं नेमकं काय म्हटलं ते आपण पाहूया. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसते. अशा पद्धतीनं बंद घोषित करता येणार नाही. बंद घोषित करणं हे बेकायदेशीर आहे. बंद करण्याचा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करावी असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय आणि उद्याचा बंद अवैध ठरवलेला आहे. दरम्यान महाविकास आघाडीचा पुकारलेला बंद त्याला विरोध करताना याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी नेमका युक्तिवाद काय केला तो सुद्धा पाहूया. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होणार, सर्वसामान्य जनतेला त्रास होणार. राजकीय पक्षांनी पुकारलेले बंद असंवैधानिक ठरवण्याचा कोर्टाला अधिकार असतो. सरकार असे बेकायदेशीर पद्धतीनं बंद रोखत नसेल तर कोर्टानं हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे.